तर आज आपण बघूया नैसर्गिक हवामान विभाग जो प्रकरण आठवा आहे जॉग्राफी मधला वर्ल्ड क्लायमेट रिजन तर त्याचा पूर्ण्याचे जे अकरा पण विभाग आहेत ते बघूया तर आपण काय बघतो जागतिक नैसर्गिक विभाग यामध्ये तर पृथ्वीवर हवामानाची ढोबळमाळने अशा प्रकारे वर्गीकरण केलं आहे जसं की सूर्यकिरणाच्या आधारावर पावसाच्या आधारावर तर काय सूर्यकिरणे ज्या पद्धतीने पृथ्वीच्या भूपृष्ठावर पडतात त्याप्रमाणे उष्णकटिबंधीय समशीतोष्ण व शीत कटिबंध अशी विभागणी झाली आहे म्हणजे तीन प्रकारमध्ये एक आहे उष्णकटिबंध दुसरा आहे समशीतोष्ण व तिसरा आहे शीतकटिबंध परंतु नैसर्गिक विभागांच्या दृष्टिकोनातून हे हे वर्गीकरण फक्त तापमानावर तापमानावर आधारित असल्याने अपूर्ण पडते नैसर्गिक विभाग भीवागा, विभागांचा विचार करताना तापमानाबरोबर देखील तर तापमानाबरोबर पर्जन्याचा देखील विचार करावा लागतो या दोहोंवर म्हणजे दो तापमान आणि पर्जन्य या दोन्ही गोष्टींवर वनस्पतींचे जीवन अवलंबून असते वनस्पतीवर वनस्पतीवर तेथील जीवन <coughs> व मानवी जीवन अवलंबून असते या सर्वांचा विचार करून पृथ्वीवर समान भौगोलिक परिस्थितीचे गट करण्यात आलेले आहेत त्यांना नैसर्गिक विभाग असे म्हणतात तर एका नैसर्गिक विभागातील सर्व प्रदेशात हवामान नैसर्गिक वनस्पती व प्राणी हे सारखे आढळतात तर असे टोटल अकरा विभाग पाडण्यात आले आहेत त्यांच्यात त्याच्यातला पहिला आहे विश्ववृत्तीय हवामानाचा किंवा ॲमेझॉन प्रकारचा नैसर्गिक प्रदेश जजा हा झाला जिविला दिसत आहेत विश्व वृत्तीय हवामानाचा प्रदेश दुसरा आहे मोसमी हवामानाचा प्रदेश तिसरा आहे उष्ण कटिबंधातील गवताड प्रदेश किंवा सेवाना प्रदेश चौथा आहे उष्ण वाळवंटी प्रदेश किंवा सारा प्रकारचा प्रदेश पाचवा आहे भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश आणि सहावा आहे समशीतोष्ण प्रदेशातील गवताड प्रदेश प्रेओरी प्रेअरीज व स्टेप्स सातवा आहे पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश आठवा आहे चीनी प्रकारचा नैसर्गिक विभाग नववा आहे सेंट लॉरेन्स प्रकारचा नैसर्गिक विभाग आणि दहावा आहे सूची वृक्ष वृक्ष प्रदेश किंवा आपण त्यालाच म्हणतो तैगा प्रदेश आणि अकरा आहे टुंडरा प्रदेश तर हे जे टो अकराही विभाग आहेत ते अकरा विभाग आपण टप एक टप्प्याटप्प्याने एक बघूया तर ह्या ते अकरा विभाग विश्वतीय हा मोसमी हवामान सॅवाना वाळवंटी सागरी प्रदेश पश्चिम युरोपीय प्रदेश टुंड्रा तेगा ट्रे, ट्रेरीज स्टेप्स सेंट लॉरेन्स चिनी हवामान हे सगळे एक एक बघूया